नमस्कार, मी रवींद्र। मित्रांनो, यापूर्वी आपण पूर्णविराम या विरामचिन्हाचा अभ्यास केलेला आहे। वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी जे चिन्ह देतात त्याला पूर्णविराम असे म्हणतात। आता हे वाक्य पहा, राम आंबा खातो, या वाक्याच्या शेवटी जे चिन्ह आहे ते पूर्णविराम आहे। या चिन्हाला पूर्णविराम असे म्हणतात। तर मित्रांनो, अशाच एका विरामचिन्हाचा प्रश्नचिन्हाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। पान क्रमांक 53 वरील प्रश्नचिन्हाची ओळख हा धडा आज आपण अभ्यासणार आहोत। हे जे चिन्ह आपल्याला दिसत आहे हे प्रश्नचिन्ह आहे। या प्रश्नचिन्हाचा वापर वाक्यामध्ये नेमका केव्हा कसा आणि कोठे करावा याचा आज आपण अभ्यास करणार आहोत।